श्रीरामपूर येथे सर्रासपणे चालू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करून 4,03,000 रुपये किमतीचे रसायन आणि गावठी दारूचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकातील सब फौजदार सोन्याबापू नाणेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज गोसावी, विजयकुमार बेठेकर, अण्णा पवार, रवींद्र करडिले, संतोष लोहे, सागर ससाने, राहुल सोळंखे, जालिंदर माने, संभाजी कोतकर आदींनी मिळून श्रीरामपूर येथे जाऊन खंडाळा नांदूर श्रीरामपूर शहर परिसरात छापा टाकून एकूण 4,03,000 रुपये किमतीचे कच्चे रसायन तयार गावठी दारू जप्त करून एकूण 13 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर सदरची कारवाई अखिलेश कुमार सिंह पोलीस अधीक्षक अहमदनगर, सागर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, दीपाली काळे कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, राहुल मदने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.